आषाढ़ी एकादशीला मुख्यमंत्री शासकीय महापूजेनंतर आषाढ़ी एकादशीचं व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्यात, त्यामुळे दर्शन रांगेतल्या लाखो भाविकांना एक दिवस का होईना दिलासा मिळणार. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अश्वाता रवाना करण्यात आलेत. अकलूजचे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज अश्वाचं पूजन करून अश्वाला देहूकडे रवाना करण्यात आलं. चार वर्षांचा हा अश्व मारवाड जातीचा आहे. आषाढी वारी काळामध्ये हसन शेख नावाचा सेवक या अश्वाची सेवा करणार. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी ज्ञानोबा माऊलींचे अश्व नतमस्तक झालेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यातल्या मानाच्या या अश्वांना मंदिर सभा मंडपामध्ये दर्शनासाठी आणून त्यांचं पूजन करण्यात आलं. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बेळगावच्या अंकलीतील शितोळे सरकार यांच्या मालकीचे हिरा मोती नावाचे हे दोन अश्व आहेत. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. परभणीमध्ये शेगावच्या श्री गजानन महाराजांची पालखी मुक्कामी आहे. गणगण गणाथबोते नामोच्चार करत पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली आहे. परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी गर्दी करत भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं. नवा मोंढ्या भागातल्या रोकड हनुमान मंदिर परिसरामध्ये पालखीचा मुक्काम. संत नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा हिंगोलीमध्ये पार पडला. सकाळी नामदेव महाराजांचं जन्मगाव नरसी नामदेवमधून पालखीचं काल प्रस्थान झालं आणि त्यानंतर हिंगोली शहरातल्या रामलीला मैदानावर पहिलं अश्वांचं रिंगण झालं. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बारामती इंदापूर आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पालखी मार्ग आणि इतर सुविधांची पाहणी केली. वारी काळामध्ये वारकऱ्यांना कोणतीही कमतरता भासू नये यावर विशेष भर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देहूत पालखी निमित्तानं वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी नगरपंचायतीनं दिशादर्शक फलकही लावलेत. यंदा चार ठिकाणी वारकऱ्यांसाठी असं हे दिशादर्शक फलक लावलेत, त्यामुळे वारकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे